नेक्स्ट क्वेश्चन बघ एक मोटरसायकलिस्ट आहे विच इज अंडर गोईंग अ व्हर्टिकल सर्कल्स इन ऑफ द स्पीड ऑफ मोटरसायकल व्हॅरीज फॉर्म सिक्स मीटर पर सेकंड अँड टेन मीटर पर सेकंड ह्याच्यामध्ये ती स्पीड काय होत्या त्याची व्हॅरी होते म्हणजे मॅक्झिमम स्पीड किती किती आहे दहा आणि मिनिमम किती आहे सहा असं आपण कन्सिडर करू शकतोय किंवा ह्या दोघांच्या मध्ये ती व्हॅरी व्हायला लागली असं कन्सिडर कर त्यानंतर कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द स्पिअर ऑफ डेट हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल ऑफ दिस स्पीड म्हणजे ह्या तुमच्या स्पीड ह्या आता काय सांगितले ही जी स्पीड आहे सहा आणि दहा ही त्याची मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड आहे पण नंतर काय विचारलं त्यांनी क्वेश्चन एक तर तुम्ही हे जो स्पिअर आहे त्याचा काय काढा डायमीटर काढा असा क्वेश्चन विचारलाय हा जो स्पिअर ऑफ डेट आहे तुमचा ह्याचा काय करा डायमीटर काढा आता हा तुमचा तुम्हा? बायकर त्यामध्ये काय करायला लागलाय मूव करायला लागलाय हा बायकर असा काय करायला लागलाय रोटेट करायला लागलाय हा बायकर असा रोटेट करत असताना अ इथं जो टॉपचा पॉईंट असणार आहे तिथं त्याची व्हिलॉसिटी काय असणार असणार आहे आणि बॉटमचा पॉईंट असणार आहे तिथं त्याची व्हिलॉसिटी काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे म्हणजे वर थोडक्यात हे जे मोशन चालू आहे हे कोणतं मोशन चालू आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे मग ह्यामध्ये तो मिनिमम स्पीडला कितीला जातोय तो सहा ला जातोय आणि मॅक्झिमम स्पीडला तो किती अटेंड करतोय मॅक्झिमम स्पीड दहा अटेंड करतो पण ह्याच्यापेक्षा पण कमी स्पीड होऊ शकत्या का असं त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारले तर टॉपला किती स्पीड आहे सहा बॉटमला किती आहे दहा ग्रॅव्हिटेशन एक्सेन किती आहे आपलं दहा मीटर पर सेकंड आहे लक्षात मग आपल्याला एक फॉर्म्युला आलाय काय फॉर्म्युला आहे व्हीबी स्क्वेअर डेरिवेशन मध्ये हा फॉर्म्युला आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या डेरिवेशन मध्ये व्ही बी स्क्वेअर मायनस व्हीए स्क्वेअर इज इक्वल टू इज इक्वल टू एक मिनिट फोर आर जी असा फॉर्म्युला आहे व्हीए व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर आर जी व्ही ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर आर जी असा फॉर्म्युला आहे मग इथं जे ए म्हणजे टॉपचा पॉईंट आहे तो टॉपचा पॉईंट इथं ह्या साईडला काय इथं काय मायनस आहे म्हणजे इकडे गेल्यावर तो काय होणार आहे प्लस म्हणजे इक्वेशन काय झालं तुमचं व्ही बॉटमचा स्क्वेअर इज इक्वल टू to व्ही टॉपचा स्क्वेअर किंवा व्ही बी आणि e, व्ही ए कन्सिडर करा प्लस फोर आर जी झालं म्हणजेच इथं जर हे आर साठी इक्वेशन सॉर्ट आउट केलं तर हे आर साठी इक्वेशन काय होणार आहे व्हीबी मायनस व्ही बी मायनस व्ही ए किंवा व्ही बॉटम स्क्वेअर मायनस व्ही टॉप स्क्वेअर डिवायडेड बाय फोर जी होणार आहे लक्षात येतं मग ज्या तुम्हाला व्हॅल्यू दिल्यात काय व्हॅल्यू दिल्यात म्हणजे टॉपची स्पीड किती आहे तुमची दहा म्हणजे आता ही टॉपची स्पीड म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या टॉपला नसणार आहे टॉपची स्पीड ऍक्च्युली तुमची बॉटमला असणार आहे ही व्हिलॉसिटी तुमची कुठे आहे बॉटमची व्हिलॉसिटी आहे हा व्हिलॉसिटी बॉटमची व्हिलॉसिटी किती आहे मॅक्झिमम व्हिलॉसिटी कुठं असणार आहे बॉटमला असणार आहे तीच किती आहे आहे आणि मिनिमम टॉप असणार आहे आहे ती किती सहा म्हणजे दहाचा स्क्वेअर वजा सहा सहाचा स्क्वेअर टेन स्क्वेअर मायनस सिक्स स्क्वेअर डिवायडेड बाय फोर इंटू टेन टेनचा स्क्वेअर किती होतोय हंड्रेड मायनस सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स हे किती आलं सबट्रॅक्शन सिक्स्टी फोर आलं टेन इंटू फोर किती होतोय फोर्टी डिवायडेशन करा किंवा एज इट इज डिव्हायडेशन केलं तर किती होणार आहे वन पॉईंट सिक्स होणार आहे किंवा निमरेटर डिनॉमिटर त्याच्या लोएस्ट फॉर्म पर्यंत तुम्ही हे करू शकताय फ्रॅक्शन घेऊ शकता दा, याचा अर्थ ते इथं वन सिक्स मीटर ही काय झाली त्याची रेडियस झाली मग डायमीटर हा टॉईस असणार आहे म्हणजे सोळाचं जे टॉईस असणार आहे सिक्स्टीनचं जे टॉईस असणार आहे ते बत्तीस म्हणजे थर्टी टू असणार आहे पण तिथं किती आहे तुम्हाला वन पॉईंट सिक्स आहे याचा याचा अर्थ त्याचं जे टॉईस आहे ते किती असणार आहे थ्री पॉईंट टू असणार आहे लक्षात म्हणजेच तुमची मिनिमम युलॉसिटी टॉपला किती असत्या जी आर असत्या अंडर रूट जी आर असत्या जी किती आहे दहा आणि आर किती आलाय वन पॉईंट सिक्स म्हणजे रूट सिक्सटीन सर जर रूट घेतलं तर फोर मीटर पर सेकंड झाली म्हणजे तो जो बायकर आहे मोटरसायकलिस्ट आहे तो मिनिमम युलॉसिटी किती ठेवू शकतोय फोर मीटर पर सेकंड ठेवू शकतोय तशीच मॅक्झिमम युलॉसिटी तो किती ठेवू शकतोय फाईव्ह जी आर म्हणजे मॅक्झिमम एटी आलं एटी जर स्क्वेअर रूट मध्ये डिवाइड केलं एटी जर स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं स्क्वेअर रूट सेपरेशन केलं ये सोळा इंटू काय लिहू शकतो पाच लिहू शकतोय आणि हे जर स्क्वेअर रूट सेपरेशन केलं तर सोळाचं स्क्वेअर रूट इथं फोर येणार आहे आणि फाईव्ह मध्ये राहणार आहे लक्षात याचा अर्थ तुमची मॅक्झिमम सेफ स्पीड किती आली फोर अंडर रूड फाईव्ह मीटर पर सेकंड आली आणि मिनिमम स्पीड सेफ स्पीड किती आली फोर मीटर पर सेकंड आली आणि जो तुमचा डायमीटर आहे हा किती आला फोर डायमीटर आहे तो किती आला थ्री पॉईंट टू मीटर आला